नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दसिद्धी हा भाग पाहणार आहे। शब्दसिद्धी म्हणजे काय? तर शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो, याला शब्दसिद्धी असे म्हणतात। आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा अनेक शब्दांचा वापर करतो, त्यात मूळ शब्द, संस्कृत शब्द, संस्कृत पासून तयार झालेले शब्द, इतर भाषेतून आलेले शब्द, मुद्दाम उपसर्ग किंवा प्रत्यय लावून तयार केलेले शब्द, शब्दांची पुनरावृत्ती करून केलेले शब्द असतात। तेव्हा तो शब्द कोठून आला, कसा तयार झाला हे शोधून काढणे म्हणजेच शब्दसिद्धी। शब्दसिद्धीचे प्रकार व उपप्रकार पाहूया। शब्दसिद्धीचे मुख्य दोन प्रकार आहेत, ते म्हणजे सिद्ध शब्द आणि साधित शब्द। सिद्ध शब्दाचे चार प्रकार आहेत, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द। देशी शब्दालाच देश्य शब्द किंवा देशक शब्द असेही म्हणतात। आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे परभाषीय शब्द। साधी शब्दाचे सुद्धा चार प्रकार आहेत, ते म्हणजे उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द। प्रत्यय घटित शब्दाचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे धातू साधिते किंवा कृदंते, आणि दुसरा प्रकार आहे शब्द साधिते किंवा तद्धित। आणि अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार आहे, पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द। आपण सिद्ध शब्द म्हणजे काय ते पाहू। भाषेत जे शब्द मूळ धातू असतात आणि मूळ भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, धातू, धातू कोणकोणते आहेत? तर जा, ये, कर, ती, बस, खा, बोल इत्यादी। शब्द दगड, झोप, घोडा, भिंत, डोके, झाड इत्यादी। हे धातू किंवा शब्द आपल्या मूळ रूपात आहेत म्हणून त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात। सिद्ध शब्द, सिद्ध शब्दाचे चार प्रकार आहेत हे आपण पाहिलेलेच आहे। त्यामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द हे प्रकार आता आपण सविस्तरपणे अभ्यासू। सिद्ध शब्दांचे प्रकार, सिद्ध शब्दांचे चार प्रकार आहेत। त्यातील पहिला प्रकार म्हणजे तत्सम शब्द। तत्सम म्हणजे त्यासारखे, जे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आले, त्यांच्या रूपात काहीही बदल होत नाही, त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात। तत्सम शब्दाचे उदाहरण आपण पाहूया, त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे। तत्सम शब्दाचे उदाहरण कोणकोणते आहे? तर कवी, वृद्ध, सूर्य, भूगोल, घंटा, सेवक, मधु, पुण्य, तारा, पृथ्वी, कर, दान, ग्रंथ, संत, उपचार, आकाश, विद्वान, माता, धर्म, राजा, उपचार, ग्रंथ, पंडित, मानव, पुत्र, देव,
दीप, तिथी, परंतु, कार्य, गुरु, दर्शन, प्रसाद, होम, किंतु, पशु, पुष्प, मंदिर, कीर्तन, हवन, कदापि, स्वप्न, जल, चंद्र, भोजन, मंत्र, भीती, प्रसंग इत्यादि। हे सर्व शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आले आहेत आणि त्यांच्या रूपात काहीही बदल होत नाही आणि म्हणून हे सर्व शब्द तत्सम शब्द आहेत। सिद्ध शब्दांचा दुसरा प्रकार आहे तद्भव शब्द। तद्भव म्हणजे त्यापासून तयार झालेले। जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन येतात त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात। तद्भव शब्दांचे आपण उदाहरण पाहूया। कर्ण पासून कान हा शब्द तयार झालेला आहे। त्यामधील कर्ण हा तत्सम शब्द आहे तर कान हा तद्भव शब्द आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, डाव्या बाजूला दिलेले सर्व शब्द हे तत्सम शब्द आहेत तर उजव्या बाजूला दिलेले सर्व शब्द हे तद्भव शब्द आहेत। जसे कर्ण पासून कान हा शब्द तयार झाला, चक्र पासून चाक, व्रण पासून वन, मृदा पासून माती, पर्ण पासून पान, वक्र पासून वाकडा, अंध पासून आंधळा, व्याघ्र पासून वाघ, हस्त पासून हात, पद पासून पाय, कर्म पासून काम, क्षेत्र पासून शेत, भातृ पासून भाऊ, ग्राम पासून गाव, वृषा पासून तहान, गृह पासून घर, मृदू पासून मऊ, पुष्प पासून फूल, दुग्ध पासून दूध, सम पासून समान, पंख पासून पंख, अग्नि पासून आग, चर्म पासून चामडे, फल पासून फळ, ग्रास पासून घास, बल पासून बळ, शीर्ष पासून शीर, भगिनी पासून बहीण, हे सर्व शब्द तयार झालेले आहे। यामधील कान, पान, हात, भाऊ, मऊ, पंख, घास, चाक, वाकडा, पाय, गाव, फूल, आग, बळ, वन, आंधळा, काम, तहान, दूध, चामडे, शीर, माती, वाघ, शेत, घर, समान, फळ, बहीण, हे सर्व शब्द तद्भव शब्द आहेत। कारण हे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन आलेले आहेत आणि म्हणून हे सर्व शब्द तद्भव शब्द आहेत। सिद्ध शब्दांचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे देशी शब्द किंवा देश शब्द किंवा देश्य शब्द। महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोली भाषेतील शब्द मराठी भाषेत वापरले जातात त्यांना देशी शब्द असे म्हणतात। देशी शब्दालाच देश शब्द किंवा देश्य शब्द असेही म्हणतात। देशी शब्दाचे आपण उदाहरण पाहूया। झाड, ऊट, पायरी, बाजरी, घोडा, बस, चढ, म्हैस, पीठ, वांगे, धड, खुळा, चिमणी, बोका, कोट, लुळा, झोप, ढेकूण, कंबर, जेवण, डोळा, लुगडे, रेडा, भात, डोके, गुडघा, पाटी, हाड, पाडस, पोपट, दगड, धोंडा, मांडी,
अंघोळ, वेडा, चिमणी इत्यादी। हे सर्व शब्द महाराष्ट्रातील मूळ रहिवाशाच्या बोलीभाषेतील शब्द आहेत आणि म्हणून हे सर्व शब्द देशी शब्द आहेत। सिद्ध शब्दांचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे परभाषीय शब्द। जे शब्द संस्कृत व्यतिरिक्त इतर परकीय भाषांमधून मराठी भाषेत येतात त्यांना परभाषीय शब्द असे म्हणतात। मग मराठी भाषेमध्ये संस्कृत व्यतिरिक्त कोणकोणत्या परकीय भाषेंमधून शब्द आलेले आहेत? तर त्यामध्ये कानडी, पोर्तुगीज, फारसी, तेलुगू, तमिळ, गुजराती, जापानी, फ्रेंच, अरबी, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषेमधून मराठी भाषेमध्ये शब्द आलेले आहेत आणि अशा सर्व शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात। संस्कृत व्यतिरिक्त मराठी भाषेमध्ये काही शब्द इतर भाषेमधून आलेले आहेत, त्यामध्ये सर्वप्रथम कानडी भाषेमधून मराठीत आलेले शब्द आपण पाहूया। त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे। अडकिता, ताई, पेटी, चिमटा, टोपी, खलबत्ता, अक्का, भांडे, टपाल, खिचडी, भाकरी, अन्ना, लवंग, नाणे, कणिक, तूप, गुढी, भंगार, काडी, बांगडी, किल्ली, चाकरी, बांबू, विठोबा, हंडा, गाजर, विडी, गुंड, गादी, गच्ची इत्यादी। हे सर्व शब्द कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत। आता आपण पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द पाहूया। त्यामध्ये बटाटा, तंबाखू, साबण, जुगार, अलमारी, कोबी, इस्त्री, बटवा, पपई, साबुदाना, हापूस, बिस्किट, तुरुंग, अननस, काजू, मेज, पुरावा, चाबी, नाताळ, भोपळा, पगार, परात, वरांडा, लोणचे, बादली इत्यादी शब्द हे पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत। फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द पहा। त्यामध्ये पोशाख, खाना, शिक्षा, महिना, पोलाद, दंगा, पेशवा, अत्तर, नौकरी, कुस्ती, जहर, साधू, सामना, अब्रू, गजल, रोज, लाचार, हंगाम, चादर, कारभार, लेजीम, हजार, तंबू, अगरबत्ती, शाई, मशीद, पंजा, शाबास, इमारत, बदाम, सरकार, रसद, हप्ता, खबरदार, समय, ढोल, शिपाई, रुपये, तारीख, जिल्हा, तालुका, तबला, रजा, वकील, हमाल, हवा, नौकर, पालखी इत्यादी शब्द हे फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत। यानंतर तेलुगू भाषेतून मराठीत आलेले शब्द पहा। तूप, विटीदांडू, पंचांगी, अनारसा, शिकेकाई, जाडी, गदारोळ, ताला, डबी,
बंडी इत्यादी शब्द हे तेलुगू भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. मग तमिळ भाषेतून मराठी भाषेत कोणकोणते शब्द आले, तर त्यामध्ये भिंडी, टेंगूळ, चिल्ली, मठ्ठा, सार, पिल्लू, मलय, पिल्ली इत्यादी शब्द हे तमिळ भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत. गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द पहा, त्यामध्ये दलाल, घी, रिकाम टेकडा, ढोकळा, हरताळ, शेठ, दादर, भैया, हवेली, मावा, डब्बा, दीदी, गरबा, डोंगर, चरखा इत्यादी शब्द हे गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतून मराठीत आलेले शब्द पहा, त्यामध्ये दोन शब्द हे जपानी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत, त्यामध्ये रिक्षा आणि हराकिरी. आता आपण फ्रेंच भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द पाहू, त्यामध्ये टेनिस, फिरंगी, कूपन, कंदील, काडतूस, बाक इत्यादी शब्द हे फ्रेंच भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. त्यानंतर अरबी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द पहा, मालक, मतलब, जाहीर, अर्ज, मंजूर, इमारत, मनोरा, खर्च, उर्फ, बाद, मदत, इनाम, हुकुम, मेहनत, कलम, जमीन, दफ्तर, नकाशा, किल्ला, जमात, साहेब, मालक, नक्कल, शहर, नजर इत्यादी शब्द हे अरबी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत. या सर्वांबरोबरच इंग्रजी भाषेतूनही मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आलेले आहेत आणि आज आपण ते सर्रासपणे मराठी भाषेमध्ये वापरतो आहेत. त्यामध्ये ही, सर्कस, नर्स, मोबाईल, केक, बॅट, सायकल, फाईल, टीव्ही, आईस्क्रीम, बॉल, बस, स्टेशन, ट्रेन, ट्रीप, रेडिओ, डॉक्टर, बँक, पार्टी, हायस्कूल, कॉलेज, इंटरनेट, क्लास, मिनिट, पेन, पेन्सिल, कप, टेबल, फ्रीज, शर्ट, कोट, पॅन्ट, ब्रेड, रेनकोट, टेलिफोन, ईमेल, ब्रेक, नंबर, सर, मॅडम, पेपर, बटन, पाकिट, तिकीट, कॅलेंडर, ऑफिस, बिल, इंजिन, बेल, कम्प्युटर इत्यादी शब्द हे इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत. त्याचबरोबर इंग्रजी भाषांतरित शब्द काही आपण वापरत असतो, त्यामध्ये धन्यवाद, आभार, शुभ प्रभात, मधुचंद्र, संगणक इत्यादी शब्द हे इंग्रजीचे भाषांतरित केलेले शब्द आपण मराठीमध्ये वापरत आहोत. साधित शब्द म्हणजे काय आणि साधित शब्दाचे प्रकार व उपप्रकार हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.